नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वाचन महाविद्यालय सोलापूर। आज आपल्यापुढे 20व्या शतकामध्ये समाज प्रबोधनामध्ये ज्यांनी आपल्या कार्याने एक वेगळा ठसा समाज जीवनावर, समाज सुधारणेच्या इतिहासावर उमटविला, अशा आधुनिक बहुजनोद्धारक सुधारक अशा संताच्या विषयी, म्हणजे संत गाडगेबाबांच्या विषयी, त्यांच्या चरित्राच्या विषयी माहिती देण्याकरता म्हणून मी आपल्या पुढे आलेलो आहे। खरं पाहता संत गाडगेबाबांचा एकूण चरित्राचा कालखंड जर आपण बघितला तर 19-20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये त्यांच्या प्रत्यक्ष कार्याला मोठ्या प्रमाणावर सुरुवात होते आहे। आणि या कालखंडामध्ये अशिक्षित असणाऱ्या गाडगेबाबांनी या समाजाच्या सुधारणेसाठी, धर्म सुधारणेसाठी जे दिलेलं योगदान आहे त्या योगदानाची तुलना कशाशीही आपल्याला करता येणार नाही। झिंगराजी आणि सखूबाई यांच्या पोटी 23 फेब्रुवारी 1876 रोजी गाडगेबाबांचा म्हणजे डेबूचा जन्म झाला। डेबूचा जन्म झाल्यानंतर त्या काळामध्ये परीड समाजामध्ये ज्या वेगवेगळ्या अशा प्रकारच्या ज्या काही प्रथा होत्या, त्या प्रथांमध्ये प्रामुख्याने आपल्या ज्या काही देवता आहेत त्या देवतांना मोठ्या प्रमाणावर वर्षातून एकदा तरी त्याची पूजा करायची, आणि त्याची पूजा करत असताना पशुबळी दिल्याखेरीज त्या पूजा पूर्ण होत नसत। म्हणजे परीड समाजाची स्थिती अशा प्रकारची होती, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ द्या, एखाद्या व्यक्तीचा जन्म होऊ द्या, लहान मुलाला साधं सर्दी पडता खोकला जरी आला तरी कोंबडं कापल्याशिवाय, बकरं कापल्याशिवाय त्यांचे कार्यक्रमच होत नसत। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर झिंगराजी तत्कालीन देवदेवतांच्या आहारी गेला। त्याचं कुलदैवत खंडोबा होत, आसरा असेल, खंडोबा असेल, इतर देवदेवता असतील यांना मोठ्या प्रमाणावर पशूंचा बळी दिला जात असे, मांसाहार केला जात असे, आणि त्यावेळेला दारू पाजणे, येणाऱ्या सगळ्या नातेवाईकांना दारू पाजणे हे जणू अत्यंत आवश्यक अशा प्रकारचा विधीच त्याच्यातील होऊन बसलेला होता। आणि त्यामुळे दारू पिणाऱ्या अशा मित्रांच्या संगतीने झिंगराजी नंतरच्या काळामध्ये दारूच्या आहारी गेला, आणि दारूच्या आहारी जाऊन इतक्या मोठ्या प्रमाणावर तो व्यसनी बनला की व्यसनाच्या पूर्ततेसाठी त्याला आपल्या घरादाराची, लेकरा बाळांची, बायकोची, आईची कशाचीही काळजी वाटेनाशी झाली। आणि त्यामधून मग त्याने घरातील दागदागिने विकले, त्यानंतर गुरेढोरे विकली, त्यानंतर घर, शेती, घरातील भांडी कुंडी सगळी विकून टाकली, आणि या व्यसनांमध्ये तो कंगाल होऊन गेला। आणि इतका तो या व्यसनाच्या आहारी गेला की सर्व स्थावर जंगम मालमत्ता विकून टाकून मृत्यू समयी आपल्या इतर नातेवाईकांच्या दारामध्ये जाऊन प्राण सोडण्याची वेळ या झिंगराजीवर आली। आणि म्हणून या झिंगराजीने आपली जी काही अवस्था झालेली आहे त्या अवस्थेच्या साठी या व्यसनांना, या देवदेवतांना जबाबदार धरलं, आणि आपल्या पत्नीला सखूबाईला झिंगराजीने मृत्यू समयी जवळ बोलावून सांगितलं, देव्हाऱ्यात असणारे खंडोबा, बहिरोबा, आसरा ही दैवत ठेवू नको देव्हाऱ्यामध्ये, डेबूस त्या देवांच्या भक्तीला लावू नकोस, या देवांची भक्ती, त्यांची शक्ती व कोप या भ्रामक कल्पनेमुळे माझी ही असहाय आणि तिरस्करणीय अशा प्रकारची अवस्था झालेली आहे, आणि त्यामुळे तू आपल्या डेबूला मात्र या सगळ्या देवदेवतांच्या नादी लावू नकोस, या देवदेवतांना देव्हाऱ्यामध्ये ठेवू नकोस, प्राण्यांचा जीव घेतो तो देव कसला आणि त्यामुळे संतुष्ट होतो तो देव असत नाही, धार्मिक विधी म्हणून बकऱ्या कोंबड्यांचा बळी मी देवाला आयुष्यभर देत राहिलो, आणि मी दारुड्या बनलो, आणि म्हणून सांगतो या संसारनाशी, दुःखदायी, हिंसाप्रिय अशा प्रकारच्या देवांचा भक्त माझ्या डेबूला तू बनवू नकोस, असं झिंगराजीने सखूबाईला मृत्यू समयी सांगितलं। झिंगराजीच्या मृत्यूनंतर सखूबाईचा भाऊ चंद्रभान याने आपल्या बहिणीला लहानग्या डेबूसह आपल्या घरी आणलं। म्हणजे आता सखूबाई डेबूसह लहानग्या आपल्या माहेरी येऊन राहायला लागली,
आणि माहेरात आल्यानंतर मात्र तिला लक्षात आलं की आता आपण काही पाहुणे म्हणून इथे आलेले नाही आहे आणि बसून पाहुणचार घेता येणार नाही, आपली वहिनी ही आपण काम केलं तरच तिला चांगलं वाटेल, अन्यथा तिला ते आवडणार नाही म्हणून सखूबाईने मात्र त्यानंतर संपूर्णपणे कामाला वाहून घेतलं। डेबूला सुद्धा कामाचे संस्कार श्रमाचे संस्कार लावले। पहाटे उठून सखोबाई दळायला जात्यावर बसत असे आणि जात्यावर ओव्या म्हणत असे, त्यावेळेला डेबू येऊन आपल्या आईजवळ बसत असे आणि आईजवळ बसून तो अनेक जात्यावरच्या ओव्या म्हणायला लागला। सुरुवातीला मामाची गुरं सांभाळायला लागला। गुरं सांभाळता सांभाळता तो मोठा झाला। गुरं सांभाळत असताना देखील सर्व गुराख्यांना एकत्रित करणं, त्यांच्या समोर बसून भजन म्हणणं हा सगळा त्याचा नित्यक्रम चालत असे। भजन प्रवचन सगळी चाललेली असत आणि हे सगळं करत करत तो मोठा झाला आणि शेती करायला लागला। मामाची शेती सांभाळायला लागल्यानंतर मात्र मामाकडे मोकळा वेळ निर्माण झाला आणि चंद्रभानाकडे वेळ राहिल्या कारणामुळे चंद्रभान आता आपल्या ज्ञातीमध्ये आपल्या जातीमध्ये पुढारपण करायला लागला आणि हे पुढारपण करता करता जवळच्याच गावातील तिडके सावकाराच्याशी त्याचा संबंध आला। या तिडके सावकाराकडे जाणं आणि तिडके सावकाराकडे जाऊन त्याने तिथे मोठ्या प्रमाणावर आपली पद कमवली। आता तिडके सावकार देखील हा पुढारपण करतो आहे, आता हा याची परिस्थिती चांगली आहे म्हणून त्याला मान द्यायला लागला आणि या सगळ्या भ्रामक कल्पनांच्या मध्ये हळूहळू तो सावकारीच्या आहारी गेला। तिडके सावकाराकडून त्याने कर्ज काढलं। तिडके सावकारांकडून शेत जमीन जी घेतलेली होती ती आपल्या नावे करून घेतली नाही, तिडके सावकाराच्या विश्वासापुढे तशीच ठेवली। परंतु सावकाराने मात्र दिडी दुपटीने व्याज लावून जे कर्ज घेतलेलं होतं त्याहून अधिक फेडल्यानंतर देखील त्याच्यावर मोठा कर्जाचा बोजा ठेवला आणि हा कर्जाचा बोजा ठेवल्यानंतर मात्र चंद्रभान या सगळ्या कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेला आणि झुरून झुरून शेवटी चंद्रभानाचा मृत्यू झाला। डेबूने आयुष्यामध्ये लहानपणी दोन महत्वपूर्ण गोष्टी पाहिल्या। एक म्हणजे व्यसनाची आहारी गेलेल्या वडिलांमुळे आपल्या कुटुंबाची झालेली धुळदाण त्याने पाहिली आणि सावकारीच्या आहारी गेलेल्या सावकारी पाशामध्ये अडकलेल्या आपल्या मामामुळे आपल्या मामाच्या कुटुंबाची झालेली धुळदाण देखील त्यांनी बघितली आणि त्यामुळे आयुष्यभर डेबू हा सावकारीच्या विरोधामध्ये त्याचबरोबर व्यसनाधीनतेच्या विरोधामध्ये सातत्याने प्रबोधन करत राहिला। म्हणजेच गाडगे बाबा हे मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीनतेवर आणि त्याचबरोबर या सगळ्या सावकारी पाशामध्ये लोकांनी अडकू नये यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणावर प्रबोधन करीत राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात। देबूने तिडके सावकार ज्यावेळेला चंद्रभानाचा मृत्यू होतो आणि शेती घ्यायला येतो त्यावेळेला त्या तिडके सावकाराच्या गुंडांना मारून अन्यायाच्या विरुद्ध उभी राहण्याची जी काही आपली क्षमता आहे, आपली एकूण वैचारिक मानसिकता आहे, ही वैचारिक मानसिकता एक भूमिका ही डेबूनी त्या काळामध्ये दाखवून दिली होती। म्हणजे सारा गाव आवाज होऊन बघतोय की एक डेबू तिडके सावकारांनी आणलेल्या गुंडांना मारून पळवून लावतोय, हे सगळं अन्यायाच्या विरुद्ध उभं राहण्याचं जे काही मोठ्या प्रमाणावर लागणारं धैर्य हे डेबूच्या ठिकाणी लहानपणी निर्माण झालेलं होतं, वयात येत असताना ते निर्माण झालेलं होतं असं आपल्याला दिसतं। डेबूचं लग्न झालेलं आहे, मुलं बाळं झालेली आहेत, हे सगळं होतं आहे, पण कुटुंबामध्ये मन काय त्याचं रमत नाहीये आणि कुटुंबामध्ये मन रमत नसताना एके दिवशी अचानक डेबू घर सोडून जातो आणि घर सोडून जाऊन जवळजवळ 12 वर्ष डेबू देशाटन करतो, लोकजीवन जवळून पाहतो आणि लोकजीवन जवळून पाहत असताना लोकांचं दैन्य दारिद्र्य अंधश्रद्धेमध्ये अडकलेला समाज सावकारीमध्ये अडकलेला समाज हे सगळं पाहिल्यानंतर मात्र डेबूचं मन द्रवतं। तो पाहतो की शिक्षणाअभावी सुकलेली मुलं, अंधश्रद्धेमुळे समाजाचं झालेलं अधपतन, कर्जाच्या चरकात पिळून निघालेले अनेकांचे प्रपंच, दारूच्या पात्रात गळून पडलेली मंगळसूत्र आणि हे सगळं पाहिल्यानंतर डेबूचं मन द्रवत, बुडती हे जन न देखवे डोळा, येत असे कळवळा म्हणून या, हे जे काही संतांच्या ठिकाणी असणारा भाव आहे तो भाव त्याच्या ठिकाणी जागृत होतो आणि त्यानंतर डेबू आयुष्यभर
या 12 वर्षांमध्ये जे काही वेगवेगळे अशा प्रकारचे अनुभव आले त्या अनुभवाच्या आधारे समाजाचं प्रबोधन करायला निघतो आणि समाजाचं प्रबोधन करत असताना गावोगावी जाऊन सावकार लोकांच्याकडून अडाणीपणाचा काय फायदा घेतायत, कशा पद्धतीने लुटतायत हे त्यांनी बघितलं आणि म्हणून सावकारीच्या विरोधामध्ये आपल्या कीर्तनांच्या मधून प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रबोधन त्यांनी केलं. एक वेळ उपाशी राहा पण कर्ज काढून मौज करू नका हे बाबा सातत्याने आपल्या कीर्तनाच्या मधून लोकांना सांगत राहिले. वेश बावळा परी अंगी नाना कळा असं आपल्याकडे म्हटलं जात. गाडगे बाबांचा वेश देखील बावळा अशा प्रकारचा होता, परंतु कसे दिसत होते गाडगे बाबा? गाडगे बाबांचा वेश म्हणजे एका कानात लोंबणार कवडीचं कुंडल तर दुसऱ्या कानामध्ये तसेच दुलणार रंगीत मणी, गळ्यात तुळशीची माळ, अंगात रंगीबेरंगी ठिगळांचा कुर्ता, कमरेला धुवट धोतर, एका पायात तांबडा तर दुसऱ्या पायात हिरवा असा मोजा, असा विचित्र अशा प्रकारचा वेश, डोक्यावर खापराचं शिरस्त्राण ठेवलेलं आहे, असे हे गाडगे बाबा गावोगावी जाऊन गावं झाडून काढत असत, गावं लख स्वच्छ करत असत आणि गावामध्ये सांगत असत की कोणी बाबा संध्याकाळी कीर्तनाला येणार आहे आणि म्हणून कीर्तनाची जागा देखील स्वच्छ करत आणि कीर्तनाची जागा स्वच्छ करून स्वतःच गावकरी ज्या वेळेला कीर्तनाला येऊन बसत तेव्हा स्वतःच कीर्तनाला उभे राहत गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला असा गजर करत ते कीर्तनाला सुरुवात करत. गाडगे बाबांवर संत तुकारामांचा सर्व संतांचा आहेच आहे, परंतु त्यातल्या त्यात पुन्हा संत तुकारामांचा आणि संत कबीरांचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रभाव हा गाडगे बाबांवर दिसून येतो आणि म्हणून त्यांच्या कीर्तनांच्या मध्ये मोठ्या प्रमाणावर तुकारामाचे अभंग येतात, त्याचबरोबर कबीराचे दोहे येतात आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर समाजाच्या डोळ्यामध्ये जळजळीत अंजन घालण्याचं काम संत गाडगे बाबा करताना आपल्याला पाहायला मिळतात. बाबा असं म्हणत कीर्तनांच्या माध्यमातून अनेक विषयांवर प्रबोधन बाबांनी केले. देव दगडाचा घडविला पाथरवट त्याचा बाप झाला, देव सोनियाचा घडविला सोनार त्याचा बाप झाला, देव मातीचा बनविला बाप कुंभार त्याचा झाला. म्हणजे दगडापासून जर देव बनविलेला असेल तर पाथरवट त्याचा बाप आहे, कारण तो निर्मिक आहे, तो जन्मदाता आहे हे बाबा सांगत असत. इतकंच नाही तर आपल्या कीर्तनांच्या मधून प्रबोधन करत असताना सत्यनारायणाच्या पूजेच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका ही संत गाडगे बाबांनी केली दिसून येते. गाडगे बाबा प्रबोधन करत म्हणतात प्रबोधनाचा कालखंड हा दुसऱ्या महायुद्धाचा कालखंड आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये हिटलरच्या पाणबुड्या इंग्रजांची जहाजं बुडवत आहेत आणि त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर ही जहाजं सगळी बुडतायत हे पाहिल्यानंतर गाडगे बाबा म्हणतात अरे या इंग्रजांना एवढी साधी गोष्ट कशी कळत नाही की एक सत्यनारायण घातला की जहाज वर येत. आपल्याला माहिती आहे की सत्यनारायणाच्या कथेमध्ये जी साधुवाण्याची कथा आहे त्या साधुवाण्याच्या कथेमध्ये ते जहाज पाण्यात बुडतं आणि त्याची पत्नी ज्या वेळेला सत्यनारायणाचा प्रसाद घेऊन येते त्यावेळेला तो प्रसाद घेऊन आल्यानंतर बुडालेले जहाज सत्यदेव हे वर काढतात, सत्यनारायण महाराज वर काढतात, ही एक अशी कथा आहे. आणि ते म्हणतात की किती साधी गोष्ट आहे, एवढी जहाज ज्या वेळेला हिटलर बुडवतोय त्यावेळेला ही बुडालेली जहाज वर काढण्याचा एक साधा मंत्र आमच्याकडे आहे, एक सत्यनारायणाची पूजा घाला आणि बुडालेले जहाज वर. परंतु इंग्रजांना हे कळत नाही. सत्यनारायणाच्या कथेमध्ये असणारं थोतांड जे आहे हे सांगत असताना अशा पूजा घालून असं नैवेद्य प्राशन करून बुडालेली जहाज वर येत नसतात, देव कोपतो तो देव कसला, या सगळ्या गोष्टी सांगण्याचं काम मोठ्या प्रमाणावर बाबा आपल्या कीर्तनांच्या मधून करत. आणि बाबांची कीर्तनाची शैली एकदम वेगळी होती. इतर आध्यात्मिक कीर्तनांप्रमाणे बाबांचं कीर्तन नसे आणि या कीर्तनांमध्ये श्रोत्याशी चालणारा संवाद हे त्याचं एक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य. म्हणजे आपल्याला जे सांगायचं आहे ते श्रोत्याच्याच तोंडून वदवून घेणं हे बाबाच्या कीर्तनाचं सगळ्यात मोठं अशा प्रकारचं वैशिष्ट्य होतं. बाबा विचारत कीर्तनामध्ये देव किती, श्रोते सांगत एक, मग बाबा पुन्हा पुढे त्यांना प्रश्न विचार करत
तुमच्या गावामध्ये खंडोबा आहे, सगळे म्हणत हो. भैरोबा आहे, हो. मर्याई आहे, हो. आणि अशा पद्धतीने लोकांना देवांची नावं सांगत मग लोक सगळे हो 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 म्हणत, आणि मग ते म्हणत देव एक कुठे, एवढे देव झाले ना. आणि मग हे सांगून तुकोबाचा अभंग ते त्यांच्या पुढे सांगत असत. वेड लागले जगाला, देव म्हणती धोंड्याला, धोंड्यामध्ये देव नाही हे सांगण्याचं काम बाबा आपल्या कीर्तनांमधून करत असत. ज्यावेळेला शेती करत गाडगे बाबा बेबू, त्यावेळेला शेतामध्ये जनावरांवर अतीव अशा प्रकारचं प्रेम, औत ओढणाऱ्या आपल्या बैलांवर, गुरांवर, गाई गुरांवर खूप प्रेम बाबा करत असत. आणि म्हणून पशुबळीच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रबोधन हे आपल्या कीर्तनांच्या मधून बाबा करताना आपल्याला पाहायला मिळतात. ते लोकांना विचारत, श्रीखंड चांगले की बकरे, दूध चांगले की बकरे. आणि मग त्यावेळेला लोक म्हणत असत की श्रीखंड चांगलं, दूध चांगलं. आणि मग बाबा त्यांना असं म्हणत असत, अरे इथे म्हणता श्रीखंड चांगलं, दूध चांगलं, आणि घरी जाऊन मात्र मांसाहार करता. गुजराती मारवाडी देवाला कधी बकरे कापतात का? मग त्यांना कसा देव पावतो? 10 मजली माड्या ते बांधतात आणि तुम्ही मात्र फुटपाथ वर राहता. शेठाणीचं पातळ 500 रुपयाचं आणि तुमच्या बायका मात्र 5 रुपयाच्या साड्या घालतात. आणि तुम्ही पशूंना बळी देऊन देखील देव तुम्हाला पावत नाही, आणि पशूंना बळी न देता देखील या गुजरात्यांना, मारवाड्यांना देव मात्र कसा पावतो हे ते कीर्तनांच्या मधून विचारत असत. साक्षरतेवर मोठ्या प्रमाणावर बाबा प्रबोधन करतात. अज्ञानामुळे होणारं सामान्य जनतेचं जे नुकसान आहे, गावोगावी या अज्ञ जनतेचं होणारं प्रचंड शोषण सावकारांच्या कडून असेल किंवा वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या कडून असेल होणारं शोषण जे आहे, हे शोषण हे गाडगे बाबांनी अनुभवलेले होते. 12 वर्षाच्या आपल्या तीर्थाटनाच्या कालखंडामध्ये, 12 वर्षाच्या आपल्या देशाटनाच्या कालखंडामध्ये गाडगे बाबांनी एक पाहिलं, एक अस्पृश्य मुलगा जो मुंबईला गेलेला आहे तो आपल्या वडिलांना पत्र पाठवतो, आणि मुंबईवरून आपल्या मुलाचं आलेलं पत्र वाचून घेण्यासाठी म्हणून गाव कुलकर्ण्याकडे तो दलित व्यक्ती जेव्हा जातो तेव्हा गाव कुलकर्णी त्याला पत्र वाचून दाखवत नाही. तो म्हणतो गाडीवर लाकडं फोडून दे, गाडीवर लाकडं फोडून दिलीस तरच मी हे पत्र वाचून दाखवेन. गाडीवर जवळपास लाकडं फोडलेली आहेत, गाठीची काही लाकडं फुटत नाही आहेत. तो पुन्हा जाऊन विनंती करतो की मला माझ्या मुलाचं पत्र वाचवून द्या, ख्याली खुशाली काय आहे ते सांगा, काय म्हणतोय मुलगा एवढं तरी मला कळू द्या. परंतु तो कुलकर्णी मात्र ते वाचून दाखवत नाही, जे ठरलेलं आहे तसंच पाहायला पाहिजे म्हणतो. हे गाडगे बाबा दुरून बघत असतात, पण गाडगे बाबा येतात कुऱ्हाड घेऊन ती गाठीची सगळी लाकडं फोडून देतात. परंतु आपला करार तू लाकडे फोडून देण्याचा ठरविलेला होता, दुसऱ्याच्या मत्तीने लाकडे फोडून देण्याचा नव्हे, असं म्हणून तो कुलकर्णी त्याला पत्र वाचून दाखवत नाही. गाडगे बाबांनी अज्ञ समाजाचं सावकाराकडून होणारं शोषण हे जवळून बघितलेलं होतं, अनुभवलेलं होतं. आणि म्हणून आपल्या सगळ्या कीर्तनांच्या मधून गाडगे बाबा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रबोधन करत असताना सांगत की तुम्ही अंगावर नवीन वस्त्र घेऊ नका, हातामध्ये भाकरी घेऊन घ्या, घेऊन खा, भांडी नसतील तरी चालतील, परंतु मुलांना शिकवा. हे मोठ्या प्रमाणावर आपल्या सगळ्या कीर्तनाला येणाऱ्या भक्तांना ते सांगत असत. त्याबरोबर तीर्थयात्रा करणे या गोष्टीला देखील प्रचंड विरोध किंवा त्याच्यामध्ये असणारा फोलपणा हे ते सांगत असत. ते म्हणत ते स्वतः कधीच गाडगे बाबा कीर्तना देवळामध्ये गेले नाही. प्रति आषाढी कार्तिकीला पंढरपूरला येणारे गाडगे बाबा पंढरपूर शहर लक्क झाडून स्वच्छ करत असत, तिथल्या गटारी स्वच्छ करत असत, आणि तिथे रात्री कीर्तनाचे फळ रंगवत असत. परंतु गाडगे बाबा कधीही जाऊन मंदिरामध्ये विठ्ठलाचं दर्शन त्यांनी घेतलं नाही. त्यांचा विठ्ठल हा जनसामान्यांच्या मध्ये होता, आणि म्हणून मंदिरांना, मंदिरांच्या बांधण्याला, मंदिरात जाऊन दर्शन घेण्याला, तीर्थाटनाला जाण्याला, या सगळ्या गोष्टींना गाडगे बाबांचा प्रचंड विरोध होता. आणि ते म्हणत असत, तीर्थाला जाता तुमच्या रामेश्वर देव काही बोलते काय?
तुम्ही जेवले की नाही, काही विचारपूस करते की नाही? कुत्र नैवेद्य खाते तर हार देखील ज्याला म्हणता येत नाही असा कसा रे तुमचा देव? असा प्रतिप्रश्न हे आपल्या कीर्तनास आलेल्या या सगळ्या लोकांना विचारत असत. लोकांच्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा, आणि या अंधश्रद्धांचं पालन करून त्याच्याच आधारे पुरोहित समाज प्रचंड मोठ्या प्रमाणावर सत्यनारायणाची पूजा असेल, पितरांच्या बाबतीमध्ये करावयाचे सगळे विधी असतील, या सगळ्यांचा वापर करून त्यांचं प्रचंड शोषण करतो हे गाडगेबाबांनी जोडून पाहिलं होतं. एकदा गोदावरीच्या पात्रामध्ये गाडगेबाबा एका व्यक्तीला अर्घ्य देताना त्याच्या पितरांना पाहिले, आणि गाडगेबाबा गोदावरीच्या पात्रात उतरून पाणी दूर जोराने असे उडवायला लागले, आणि तो जो काही ब्राह्मण होता जो जरा विधी करत होता त्याने गाडगेबाबांना बघितलं आणि गाडगेबाबांना विचारलं काय करतोय तू? गाडगेबाबा म्हणाले माझं तिकडे शेत आहे विदर्भामध्ये, त्या शेताला पाणी देतोय. त्यावेळेला तो ब्राह्मण गृहस्थ म्हणाला की अरे इथून असं उडवलेलं पाणी तुझ्या शेताला कसं जाईल? गाडगेबाबा म्हणाले जे दिसतच नाही मला माहित आहे तरी शेत कुठं आहे, यांचे पूर्वज कुठे आहेत हे आपल्याला माहित नाही, तिथे त्या स्वर्गामध्ये तुम्ही इथून दिलेलं अर्घ्य पोहोचत असेल, इथून दिलेला नैवेद्य जर तिथे पोहोचत असेल तर मी इथून दिलेलं माझ्या शेतीला पाणी का पोहोचणार नाही? असा प्रश्न गाडगेबाबा त्यांना विचारतात आणि ते निरुत्तर करतात. आणि या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रबोधन करत असताना आपल्या जीवनामध्ये महत्वाचा संदेश गाडगेबाबांनी आपल्या या सगळ्या रयतेला जनतेला दिला. भुकेलेल्यांना तुम्ही जेवण दिलं पाहिजे, तहानलेल्यांना पाणी द्या, उघड्या नागड्यांना वस्त्र द्या, गरीब मुला मुलींच्या शिक्षणासाठी मदत करा, बेघरांना आसरा द्या, अंधू पंगू रोग्यांना औषधोपचार करा, बेकारांना रोजगार द्या, पशु पक्षी मुक्या प्राण्यांना अभय द्या, गरीब तरुण तरुणींची लग्न करून द्या, दुःखी व निराशाग्रस्त असणाऱ्यांना हिम्मत द्या, असं गाडगेबाबा आपल्या कीर्तनामधून आपल्या प्रवचनामधून प्रामुख्याने सगळ्यांना सांगत असत. गाडगेबाबा हे अत्यंत साधेपणाने आपल्या आयुष्यामध्ये स्वतः जगणारे, म्हणजे हुंडा पद्धतीला विरोध करणं असेल किंवा इतर सगळ्या पद्धतींना विरोध करणं असेल, आणि हे करत असताना त्यांनी हुंडा पद्धतीला प्रचंड मोठ्या प्रमाणावर विरोध केला. ते असं म्हणत असत हुंडा घेणाऱ्याच्या लग्नाला जाऊ नये, हुंडा पद्धतीने दोन्ही कुटुंबे कर्जबाजारी होतात, नवविवाहितांचे नवसंसार उकिरड्यावर चालू करणे हे महापाप आहे, सावकाराचे कर्ज काढून खोटा थाट करू नका, आपल्या परिस्थितीप्रमाणे साधेपणाने विवाह करा, आपली मुलगी कलावती दोघांचेही विवाह गाडगेबाबांनी अत्यंत साधेपणाने केले. म्हणजे हे करत असताना कुठल्याही प्रकारचा बडेजाव हा त्यांनी केला नाही. झुणका भाकरीचं जेवण आलेल्या वऱ्हाडींना देऊन आपल्या मुलांची लग्न हे गाडगेबाबांनी केले. म्हणूनच म्हणतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. केवळ बोलते सुधारक गाडगेबाबा नव्हते, ते ते कृतीयुक्त सुधारणायुक्त विचार प्रत्यक्ष कृतीमध्ये आणणारे गाडगेबाबा हे एक महान अशा प्रकारचे संत होते. शिक्षण प्रसाराच्या बाबतीमध्ये शिक्षणाच्या या सगळ्या गोष्टींना, शिक्षणाला अत्यंत महत्व गाडगेबाबांनी आपल्या आयुष्यामध्ये दिले. शिक्षणाशिवाय माणूस धोंडा, अर्धपोटी राहा पण मुलांना शिक्षण द्या, गरीबाच्या मुलाला शिस्पेन्सिल पाटी द्या, ज्याला शिक्षण नाही तो खराट्याचा बैल आहे, हिवाळ्याले पाहुणचार करू नका पण मुलाले शाळेत घातल्या बिगर राहू नका, विद्या हे मोठं धन आहे, असं ते सांगत असत. 84 रोगांवर शिक्षण हाच एक मोठा उपाय आहे, रामबाण उपाय आहे. अशिक्षित माणसात आणि जनावरांमध्ये काही फरक नाही. अशिक्षित माणसाला सावकार बुडवतो, सरकारी नोकर दरडावतो, लबाड लोक बडवतात. तुम्हाला स्वाभिमानाने जगायचे असेल तर माझ्या मायबापांनो शिक्षण घ्या, मुलांना शिक्षित करा, असे जीव तोडून गाडगेबाबा सांगतात.
आणि म्हणून या कार्यामध्ये शैक्षणिक कार्यामध्ये त्यांनी बहुजन समाजाला दलित पीडित समाजाला शिक्षित करणाऱ्या सर्वांना मोठ्या प्रमाणावर मदत केली। रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बहुजन समाजापर्यंत शिक्षण पोहोचविणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटलांना विदर्भामध्ये पंजाबराव देशमुखांना मोठ्या प्रमाणावर मदत गाडगेबाबांनी केली। रयत शिक्षण संस्थेची ग्रँट म्हणजे अनुदान हे सरकारने थांबवलेलं होतं। त्यावेळेला बाळासाहेब खेर हे मुख्यमंत्री होते आणि ते गाडगेबाबांना अत्यंत मानत असत, तर मुख्यमंत्र्यांना सांगून बंद झालेली ही ग्रँट हे अनुदान चालू करायला गाडगेबाबांनी लावलेलं होतं। आणि म्हणून बहुजन समाजातील अस्पृश्य समाजातील दलित श्रमिक शेतकऱ्यांची मुलं जोपर्यंत शिकणार नाहीत तोपर्यंत त्यांचा उद्धार होणार नाही हे गाडगेबाबांचं स्पष्ट अशा प्रकारचं मत होतं। त्यामुळे स्वच्छतेला देखील प्रचंड महत्व गाडगेबाबांनी आपल्या आयुष्यामध्ये दिले। सगळी गावं लख झाडून स्वच्छ करून तिथे कीर्तनाला उभारणारे गाडगेबाबा सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीमध्ये वैयक्तिक स्वच्छतेच्या बाबतीमध्ये लोक किती मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष करतात आणि त्यासाठी म्हणून लोकांना समजावून सांगताना ते असं म्हणत असत, अरे अशी कशी रे तुम्ही माणसं, अरे मांजर कुत्र सुद्धा आपल्या घाणीवर माती ओढतं आणि तुम्ही माणसं मात्र खुशाल तसंच बसत, काय म्हणावं तुम्हाला। म्हणजे प्राण्यांच्या ठिकाणी शौच केल्यानंतर आपल्या शौचावर माती ओढावी ही बुद्धी जर कुत्र्या मांजरासारख्या प्राण्यांना असेल तर तुम्ही तर मनुष्य जन्माला येऊन देखील जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्हाला माणसं का म्हणायचं असा प्रश्न जणू गाडगेबाबा विचार। आणि म्हणून कीर्तनाची जागा स्वच्छ करणं असेल, गावातील सगळे रस्ते स्वच्छ करणं असेल, गावातील सगळी गटार स्वच्छ करणं असेल, पंढरपूर सारख्या ठिकाणी यात्रेला आल्यानंतर तिथली गटार स्वच्छ करणं असेल, पूर्ण गाव झाडून काढणं असेल किंवा वाळवंट स्वच्छ करणं असेल, हे गाडगेबाबा करत असत। अंगामध्ये देव येणं ही जी काही प्रथा आपल्याकडे बऱ्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळते, नवरात्रामध्ये वगैरे खूप मोठ्या प्रमाणावरती दिसून येते, तर देव अंगात येतो या गोष्टीवरच गाडगेबाबा मोठ्या प्रमाणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात। ते असं म्हणतात की बहुतेक सगळ्याच लोकांच्या ज्यांच्या अंगामध्ये देव येतो ती बहुतांशी माणसं ही निम्नस्तरीय जातीतील असायची आणि मग त्यांना ते प्रश्न विचारत असत, अरे तुम्ही 8-8 दिवस आंघोळ करत नाही, स्वच्छ राहत नाही, शुचिर्भूत राहत नाही आणि तरी देखील तुमच्या अंगामध्ये देव येतो, आणि ती ब्राह्मणाची स्त्री मात्र दररोज आंघोळ करते, अतिशय स्वच्छ राहते, तरी देखील तिच्या अंगामध्ये मात्र देव येत नाही आणि तुमच्याच अंगात कसा काय देव येतो असा प्रश्न गाडगेबाबा आपल्या कीर्तनांच्या मधून मोठ्या प्रमाणावर करत असत। म्हणून गाडगेबाबांचं कीर्तन हे परमेश्वर प्राप्तीचं ईश्वर साधनेचं माध्यम नव्हतं तर समाजातील अंधश्रद्धा दूर करणार, समाजातील उच्च नीचता, समाजातील असणाऱ्या अनेक चुकीच्या भ्रामक अशा प्रकारच्या रूढी परंपरा या सगळ्या दूर करून एक मानव धर्म प्रस्थापित करण्यासाठीच हे एक मोठं साधन होतं असं आपल्याला दिसून येतं। आणि म्हणून आपण पाहतो की गाडगेबाबा आपल्या कीर्तनाच्या मधून प्रचंड मोठ्या प्रमाणावर या सगळ्या गोष्टींवर फार मोठ्या प्रमाणावर प्रबोधनाचं काम हे करत असत। स्वतः इतर संतांहून इतर सर्व कीर्तनकारांहून गाडगेबाबा वेगळे होते, ते स्वतः कधी पाया पडून घेत असत आणि पाया पडायला जरी एखादा कोणी गेला तर काठीने त्याला मारत असत। आणि कीर्तनामध्ये शेवटच्या वेळेला नामस्मरणामध्ये सगळे लोक दंग झाले की ते कीर्तनाच्या ठिकाणाहून गायब होत असत आणि कोणालाही सापडत नसत, कारण लोकांनी आपल्या पाया पडणं हे त्यांना मान्य नव्हतं। इतकंच नाही तर नाशिकला ज्या वेळेला नाशिकच्या धर्मशाळेमध्ये गाडगेबाबांचा पुतळा बसवलेला आहे हे गाडगेबाबांना जेव्हा समजलं त्यावेळेला गाडगेबाबा नाशिकला गेले आणि धर्मशाळेमध्ये जाऊन स्वतःच्या हाताने स्वतःचा उभा केलेला पुतळा हा गाडगेबाबांनी फोडून काढलेला होता। लोकांचा नवस सायासाच्या ज्या काही पद्धती आहेत या नवस सायासाच्या पद्धतीवर गाडगेबाबा अत्यंत प्रखर अशा प्रकारे टीका करत असत। आणि गाडगेबाबा आपल्या कीर्तनामध्ये सांगत
खूप छान वर्णन गाडगे बाबा कीर्तनांमधून करत असत. त्यांची बोलण्याची, त्यांची स्पष्टीकरणाची, संवाद साधण्याची शैली अप्रतिम अशा प्रकारची. गाडगे बाबा म्हणत, एखादी भागूबाई गंगूबाईला सांगते, बघा बघा मला पदर आला तवापासून 4 वर्ष 6 वर्ष झाली पण मुलाचा पत्त्याच नाही. त्या भीमा आजीनं सांगितलं का आपला वंश खंडोबापासनं वाढला, जा त्या देवाकडं नि करा त्याला नवस, फुकाट दिस कशाला घालवता. दुसऱ्या दिवशी कारभारी आणि मी खंडोबाकडे गेलो, नवस केला आणि तवापासनं हानाऱ्या गंप्या चिंगी बन्या झाल्या. बघा बायानो, देवाच्या दरबारात बसलोया समधी आपण, खोटं कशाला बोलायचं ते पहा. समोरच कारभारी बसल्या ती, इचारा त्यांना हवं तर खरं काय आणि खोटं काय. कारभारी पडला नंदीबैलाचा मावस भाऊ, तो सरळ होकाराचा मान हलवतो. आता विचार करा माझ्या बाया बापानो, खंडोबापासनं जर पोर होतात तर नवरा नवरी चांगला मुहूर्त, कपडे आणा, मांडव घाला, जेवणावळी द्या, बेंड बाजा लावा, वरात काढा, नवरा बायकोचा जोडा खोलीत घाला, या खटपटी कशाला हव्यात. कुण्याही बाईनं उठावं, देवळात जावं आणि देवाला सांगून 4 पोरं 2 पोरी मागून आणाव्यात. आणि हे सांगून संत तुकारामांचा अभंग त्याला दृष्टांत दाखलत ती तसं, नवसे कन्या पुत्र होती तो का करणे लागे पती. असं नवस बोलून जर मुलं बाळ झाली असती तर लग्न करण्याची काय आवश्यकता होती. आणि तेच खूप सुंदर शब्दामध्ये गाडगे बाबा कीर्तनामध्ये सांगतात की नवरा नवरी चांगले पहा, मुहूर्त चांगला बघा, लग्न घाला, जेवणावळी करा, एवढं सगळं करा आणि त्यांना एकत्रित आणा. आणि एवढं सगळं करायची गरजच काय, मग देवाकडे जाऊन 4 मुलं 4 मुली सुद्धा मागून आणता आल्या असत्या. परंतु ते सत्य नाही, नवसाने पुत्र होत नाही, हे गाडगे बाबा आपल्या कीर्तनामधून सांगून लोकांच्या मनावर जी काही चुकीच्या अशा भ्रामक कल्पना त्यांच्या मनामध्ये होत्या त्या दूर करण्याचा प्रयत्न करतात. जादूटोणा, मूठ मारणे यासारख्या अंधश्रद्धेवर देखील गाडगे बाबा मोठ्या प्रमाणावर टीका करत. जादूटोणा करून किंवा मूठ मारून हवा त्याचा धुवा माणसाला उडवता येतो असं जर असेल तर मग देवापेक्षा तो जादूटोणा करणाराच मोठा झाला. अहो लढायांमध्ये मग आपल्याला असे 8-10 मूठ मारणारे समोर ठेवले की शत्रू सैन्याचा धुवा उडालाच म्हणून समजा. तिथे कशाला मग आपल्याला कशाला हवाय बंदुका, तोफा, आयटम बॉम्ब. आणि मग हे सांगताना संताचा दाखला गाडगे बाबा देतात आणि म्हणतात, मंत्रेची वैरी मरे तरी का बांधावी हत्यारे. मंत्राने जर वैरी मेला असता तर कमरेला हत्यार बांधण्याची, शस्त्रकुशल होण्याची, शस्त्र बाळगण्याची आवश्यकताच भासली नसते. गाडगे बाबांनी समाजातील स्पृश्यास्पृश्यतेवर अत्यंत कठोर अशा प्रकारची टीका ही केलेली आपल्याला दिसते. आणि हे करताना गाडगे बाबा म्हणतात की या जगामध्ये फक्त 2 जाती आहेत, एक स्त्री आणि एक पुरुष. जनावरात जसं बैल, घोडा, गाढव, म्हैस, कुत्रा असं ओळखता येतं तसं माणसामध्ये ओळखता येतं का? जनावरांमधील बैल कोणता, गाढव कोणता ओळखता येतो तसं माणसामधील अस्पृश्य कोण हे ओळखता येतं का? कारण ओळखता येत नाही, कारण सर्व माणस ही सारखी आहे. आणि मग हे सांगत असताना गाडगे बाबा कीर्तनास आलेल्या आपल्या सगळ्या श्रोत्यांना विचारत असत, का हो तुम्हाला दात किती? मग श्रोते उत्तर देत, 32. आता मला सांग, माधू महाराले दात किती? मग लोक उत्तर देत, त्याला हे 32. मग इथं शिवू नको, तिथं शिवू नको, ही त्याला बंदी का होऊन? त्याचा आणि तुमचा देव एक, धर्मही एकच, त्याचा तुमचा चंद्र सूर्य वेगवेगळे आहेत का? लोक म्हणत, नाही महाराज. मग त्याला पाण्याची विहीर वेगळी का? हा न्याय नाही, अन्याय आहे, पटतंय का तुम्हाला? लोक माना डोलावत, होय महाराज म्हणत. तसेच अस्पृश्य
आणि स्पृश्य हे दोघे जन्मताना स्पृश्य आईच्या पोटामध्ये 9 महिने 9 दिवस राहिला, अस्पृश्य काय 4 महिनेच राहिला। तुम्हाला 2 हात 2 पाय 2 डोळे आणि अस्पृश्याला काय 4 हात 4 पाय 4 डोळे आहेत काय? नाही ना। सर्व माणसं ईश्वराने निर्माण केलेली आहेत आणि त्यामुळे सर्व समान आहेत। त्यामुळे स्पृश्यास्पृश्यता शिवाशिव पाळू नये, जातीमुळे कुणी हीन कुणी उच्च नाही हे गाडगे बाबा मोठ्या प्रमाणावर आपल्या सर्व आलेल्या प्रवचनातील श्रोत्यांना सांगत असत। देवास फळ फळावळं अर्पण करणं, पैसे अर्पण करणं हे सुद्धा चुकीचं आहे हे गाडगे बाबा आपल्या कीर्तनामधून सांगत। देवापुढे फळ फळावळ ठेवू नका बापानो, हे चूक आहे। देव मोठा की आपण मोठे, लोक म्हणत देव मोठा। सर्व काही देवाने आपल्याला द्यायचे की आपण देवाला, लोक म्हणत देवाने द्यायचे। देव आपणाला देतो तर मग देवापुढे पैसा का ठेवता? हा देवाचा अपमान आहे। देवापुढे पैसे ठेवणारे लोक मोठे डोकेबाज असतात। हा देवाच्या पाया पडायला जातो नि नमस्कार करून पुढे काय ठेवतो? एक भोकाची दिडकी। आपल्या खिशात 100, 10, 5 रुपयाच्या नोटा असलेल्या देवाला माहीत नसतात का? सगळा असल माल आपला आणि रद्दी तेवढा देवाचा। जरा विचार करा, देव त्या भोकाच्या दिडकीने खुश होईल का? उलट त्या अपमानामुळे आपल्यावर रुष्टच होईल। पैसा फळे देवापुढे ठेवून जरा मुकाट्याने खिडकीतून गुपचूप आत पहा। खिडकीतून गुपचूप पाहिल्यानंतर तुम्हाला दिसेल पुजारी पैसे आपल्या कडोसरीला नि फळांवर पडेल त्याच्या मुला मुलींची धाड। देवाला आपण काय द्यायचे? देव भाव भक्ती शिवाय कशाचा भुकेला नाही। भक्तिभावाने केलेल्या नमस्कारावरच देव खुश होतो। म्हणून देवाला फळे पैसे देऊ नका, देवाला नवस करू नका। तो आजपर्यंत कोणाच्या नवसाला पावला नाही आणि यापुढे देखील कोणाच्या नवसाला पावणार नाही। आपल्या आयुष्यभर संपूर्ण महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या मराठी मुलखांमध्ये फिरून गाडगे बाबांनी समाजामध्ये प्रचंड प्रबोधनाचं प्रचंड मोठं अशा प्रकारचं कार्य केलं। नुसतं इतकंच कार्य केलं असं नाही तर आपल्या आयुष्यामध्ये लक्षावधी रुपयांची कामं गाडगे बाबांनी केली। लोकांनी प्रचंड पैसा या सगळ्या कामासाठी गाडगे बाबांपुढे ओतला। पूर्णा नदीवर ऋणमोचनाला घाट गाडगे बाबांनी बांधला। दोनच जिल्हा अकोला येथे 2 घाट नदीवर बांधले। मूर्तिजापूर येथे गोरक्षण संस्था आणि धर्मशाळा गाडगे बाबांनी बांधली। पंढरपूरला चोखा मेळा धर्मशाळा बांधली। पंढरपुरासच मराठा धर्मशाळा परीट धर्मशाळा बांधली। नाशिक येथे धर्मशाळा, आळंदी येथे धर्मशाळा, आळंदी ते पुन्हा परीट धर्मशाळा, देहू येथे धर्मशाळा, त्र्यंबकेश्वर येथे कलईवाला धर्मशाळा, राहुरी येथे गोरक्षण संस्था व आश्रमशाळा, नागरवाडी येथे गोरक्षण संस्था, पुणे येथे अकुल धर्मशाळा, त्र्यंबकेश्वर येथे परीट धर्मशाळा, मुंबई येथे जे हॉस्पिटल धर्मशाळा, अशा प्रचंड टोले जंग अशा प्रकारच्या इमारती, 2-2 मजली इमारती भारदस्त अशा प्रकारच्या गाडगे बाबांनी या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी बांधल्या। त्याला लक्षावधी रुपयांचा ओघ लोकांच्या दानातून आला, परंतु या प्रचंड मोठ्या इमारती बांधून देखील त्या इमारतीत एकही दिवस कधी गाडगे बाबा राहिले नाही। गाडगे बाबा या इमारती बांधत असताना त्याच्या पायाभरणीच्या वेळेला ट्रस्ट डीड करत असत आणि ती विश्वस्तांच्या हवाली करून देत असत आणि त्या ट्रस्टमध्ये असे लिहत की गाडगे बाबांचा वारस वंशीय नाते गोतेवाला यांचा सुतळीच्या तोड्यावर देखील हक्क नाही। सदावर्तामध्ये अन्न घेण्याचा अथवा येथे वस्ती करण्याचा त्यांना हक्क नाही आणि म्हणून अलोकाबाई ही गाडगे बाबांची कन्या ज्या वेळेला मूर्तिजापूर ते गोरक्षण संस्थेमध्ये एका खोलीमध्ये जाऊन राहिली त्यावेळेला गाडगे बाबांना ज्या वेळेला हे समजलं त्यावेळेला गाडगे बाबांनी पत्र नेहून तिची निर्भत्सना केली आणि तिला ताबडतोब ती खोली सोडायला
सांगितली आणि त्या खोलीमध्ये धर्मशाळेमध्ये तिला राहू दिलं नाही. पंढरपूर आणि नाशिक या ठिकाणी अंध व पंगू लोकांच्या करता गाडगे बाबांनी सदावर्त चालवली आणि सदावर्त चालवून तिथे कुष्ठरोग्यांना अनाथांना मोठ्या प्रमाणावर भोजन उपलब्ध करून देण्याची सेवा केली. एकदा गाडगे बाबा असे चाललेले होते आणि जात असताना रस्त्याच्या कडेला एक महारोगी थंडीमध्ये विवळत पडलेला होता आणि तो आवाज त्यांनी ऐकल्यानंतर गाडगे बाबा त्या महारोग्याच्या जवळ गेले. त्या महारोग्याला जवळच्या हॉटेलामधून जाऊन त्यांनी अन्न आणून दिलं, अंगावर पांघरून घातलं आणि हे पाहिल्यानंतर त्या महारोग्यांची जी काही दशा आहे ती दशा पाहून त्यांचं मन द्रवलं आणि महारोग्यांच्या करिता कुष्ठरोग्यांच्या करिता म्हणून पंढरपूरला त्यांच्या राहण्याची भोजनाची व्यवस्था केली. स्वतः गाडगे बाबा या कुष्ठरोग्यांना स्नान घालत असत, त्यांच्या शरीराची स्वच्छता करत, त्यांच्या जखमा बांधत असत आणि अशा रीतीने कुष्ठरोग्यांची सेवा मोठ्या प्रमाणावर त्यांनी केली. कोणत्याही एकाही रुपयाचा कधीही परिग्रह त्यांनी केला नाही आणि म्हणून आपली पत्नी कुंताबाई यांना ज्या वेळेला गाडगे बाबांची पत्नी म्हणून लोक अनेक प्रकारच्या वस्तू त्यांना आणून देत असत, परंतु गाडगे बाबा जेव्हा जेव्हा तिथे झोपडीमध्ये जात तेव्हा कुंताबाईने देखील कष्ट करून श्रम करूनच आपला चरितार्थ चालविला पाहिजे हा त्यांचा आग्रह असे आणि लोकांनी आणून दिलेल्या वस्तू ते घरातून काढून पुन्हा लोकांना गरीब लोकांना दान म्हणून देऊन टाकत असत. आलोकाबाईंना देखील त्या गोरक्षण संस्थेच्या खोलीमध्ये त्यांनी राहू दिलं नाही आणि इतक्या प्रचंड इमारती बांधून त्याचा उपभोग आपल्या कुटुंबातील कोणीही घेतला नाही पाहिजे असा प्रचंड अट्टहास किंवा आग्रह या सगळ्याच्या बाबतीमध्ये गाडगे बाबांचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. गाडगे बाबा आयुष्यभर लोकांना त्यांचं भौतिक जीवन सुधारण्यासाठी म्हणून या धर्माच्या नावाने चाललेलं सगळं अवडंबर जे आहे ते दूर झालं पाहिजे. गाडगे बाबांनी देव नाकारला नाही, परंतु देवळामध्ये दगडामध्ये देव आहे ही गोष्ट त्यांनी मान्य केली नाही. लोकांमध्ये देव आहे ही गोष्ट त्यांनी मान्य केली. लोकांना मदत करणं हे ईश्वरी कार्य आहे हे गाडगे बाबांनी मान्य केलं आणि म्हणून लोकांमध्ये सातत्याने ते प्रबोधन करत राहिले, कीर्तन करत राहिले आणि एके ठिकाणी असंच कीर्तन करत असताना गाडगे बाबांना एक निरोप आला की गोविंदा हा त्यांचा मुलगा त्याचा देहांत झाल्याची बातमी हळूच तिथे एकाने गाडगे बाबांच्या कानामध्ये येऊन सांगितली. गाडगे बाबांना ज्या वेळेला हे समजलं त्यावेळेला त्यांना दुःख झालं नाही याच्यातला भाग नाही, परंतु संत आपपर भावाच्या पलीकडे पोहोचलेले असतात आणि म्हणून तिथे गाडगे बाबा एक क्षण थांबतात आणि असं म्हणतात, ऐसे गेले कोट्यानो कोटी काय रडू मी एकासाठी. कोट्यावधींचा जन्म झाला आणि हे कोट्यावधी या भूतलावर जन्मलेले जन्मास आले आणि मरण पावले, तसंच गोविंदाही जन्मास आला आणि मृत्यू पावला, त्या एकट्यासाठी म्हणून काय म्हणून मी रडू. असं म्हणून पुन्हा आपलं कीर्तन पुढे चालू करणारे गाडगे बाबा. या गाडगे बाबांच्या प्रबोधनामुळे आज आपण पाहतो आहोत कुठल्याही प्रकारचा औपचारिक शिक्षण न घेतलेल्या गाडगे बाबांनी जे प्रबोधन केलं आणि ते प्रबोधन करत असताना आंबेडकर असतील, रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील असतील, पंजाबराव देशमुख असतील, अशा याशिवाय अनेक गावोगावी शैक्षणिक कार्य करणाऱ्या कर्मवीर जगदाळे मामांसारख्या आणि इतर अनेकांना मोठ्या प्रमाणावर मदत करण्याचं काम हे गाडगे बाबांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या आधुनिक संतांनी जे योगदान दिलेलं आहे त्यामुळे आज आपण पाहतो की महाराष्ट्र शासनाने ग्रामस्वच्छता अभियान ज्यावेळेला सुरू केलं त्यावेळेला संत गाडगे बाबांच्या नावे ते ग्रामस्वच्छता अभियान हे सुरू झालेलं होतं. त्यानंतर आज आपण पाहतो आहोत अमरावतीला संत गाडगे बाबांच्या नावे विद्यापीठ. त्या माणसाने कधीच शिक्षणासाठी म्हणून शाळेची पायरी चढली नाही, परंतु लोकशिक्षण आयुष्यभर त्यांनी चालविलं अशा गाडगे बाबांच्या नावे आज विद्यापीठ निर्माण झालेलं जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला सुधारक संत म्हणून या संताने जे या समाजाच्या उद्धाराकरिता बहुजन समाज शिक्षित झाला पाहिजे
अंधश्रद्धांमधून सावकारीच्या दारूच्या व्यसनांच्या या सगळ्यांच्या मधून बाहेर पडून एक चांगलं जीवन त्याने जगलं पाहिजे यासाठी म्हणून जे आयुष्यभर प्रयत्न केले त्या प्रयत्नामुळे गाडगे बाबांच्या विषयी मात्र आपल्या मनामध्ये प्रचंड आदरभाव निर्माण होतो। संत कोणाला म्हणावं, देव कुठे आहे याविषयी तुकाराम महाराज जे म्हणतात ते सगळं पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हा संत भाव वैष्णव जन तो तेने कहिए जो पीड पराई जाने रे, ज्याला दुसऱ्याच्या हृदयातील पीड कळत नाही दुसऱ्याचं दुःख कळत नाही तो संत असूच शकत नाही। आणि म्हणून गाडगे बाबांच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसून येतं की साधू चलता भला नदी बहती भली, नदी वाहत राहिली तरच ती शुद्ध राहते, साधू सतत चालत राहिला तर भ्रष्ट व्यवहार आश्रम निर्माण होत नाहीत। संत गाडगे बाबांनी आश्रम निर्माण केली नाहीत, संत गाडगे बाबांनी शिष्य वर्ग निर्माण केला नाही, मी कोणाचा गुरु नाही कोणी माझा चेला नाही असं म्हणणारे आणि लक्षावधी रुपयांचा व्यवहार करत असताना ट्रस्टच्या हाती सोपविणारे स्वतःच्या कुटुंबियांचा वारसदारांचा एक रुपयाचाही तेथे हक्क न ठेवणारे, इतकंच नाही तर पंढरपूरच्या धर्मशाळेमध्ये हिशोब व्यवस्थित ठेवला गेलेला नाही हे ज्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं तेव्हा तेथील अतिशय आदरणीय असणारे लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदर होता त्यामध्ये सामील होते तर त्यांना तेथून बाहेर काढून त्या ट्रस्टमधून गाडगे बाबांनी त्यांना तिथून बाहेर काढलं। बाळासाहेब खेर सुद्धा म्हणाले होते की गाडगे बाबा असं करू नका, त्यांच्याविषयी समाजामध्ये लोकांच्या मनामध्ये खूप आदर आहे, ते अवतारी पुरुषच आहेत जणू, असं असलं तरी सुद्धा त्यांना त्यांनी ट्रस्टवर विश्वस्त म्हणून ठेवलं नाही। इतक्या मोठ्या प्रमाणावर स्वच्छ आणि पारदर्शी व्यवहार ज्या गाडगे बाबांनी केला त्यामुळेच आजचा हा आधुनिक महाराष्ट्र उभा राहू शकला आणि म्हणून गाडगे बाबांच्या या कार्याला शतशत नमन। धन्यवाद।